इलेक्ट्रिक बसवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेला टोला लगावलाय. मुंबईमध्ये इलेक्ट्रॉनिक बस घ्याव्यात यासाठी मी 3 वर्ष मागे लागलो. आता आदित्य ठाकरेंनी बसेस घेतल्या असं सांगत त्यांनी इलेक्ट्रिक बसचं महत्व पटवून दिले. इलेक्ट्रिक बसला 1 किलोमीटरला 50 रुपये खर्च होतो तर डिझेल बसला 100 रुपये खर्च होतो असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यामध्ये भेट घेतली. तुम्ही राष्ट्रवादीत जाणार का या प्रश्नावर उदयनराजेंनी शिवाजी महाराजांचं धोरण होतं सर्वधर्म समभाव, तसं माझं धोरण आहे सर्वपक्षीय समभाव असं वक्तव्य केलं.